नमस्कार मित्रांनो रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलमध्ये मी ईश्वर सनप आपले सर्वांचे स्वागत करत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयातर्फे या ठिकाणी आजची वॅकन्सी निघालेली आहे महाराष्ट्रात तुमची नोकरी असणार आहे मित्रांनो विविध जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी विभागावाईज या ठिकाणी तुमची नोकरी या ठिकाणी असणार आहे पगार जो आहे मित्रांनो एकत्रितपणे तुम्हाला या ठिकाणी चाळीस हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे अप्लाय करण्यासाठी शेवटची तारीख जी आहे पंचवीस एक दोन हजार बावीस या ठिकाणी आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायचं नाही परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही वायची अट देखील या ठिकाणी दिलेली नाही आहे तुमचं जे सिलेक्शन आहे शैक्षणिक पात्रतेच्या बेसिसवरती या ठिकाणी केलं जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो अधिक माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्या मित्रांनो आपण जर आमच्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करावं तर आपल्याला विसरू नका अशा नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्या त्या आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहे महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय यांच्यातर्फे जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर मित्रांनो ही जी भरती आहे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या ठिकाणी आहे तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप या ठिकाणी आपण सर्व काही माहिती या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो पदाचे नाव जे आहे या ठिकाणी विभागीय तांत्रिक तज्ज्ञ या पदासाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे ही जी वॅकेन्सी आहे मित्रांनो या ठिकाणी दोन याच्यामध्ये निघालेले आहे दोन स्तरांमध्ये असणार आहे राज्य स्तर मुंबई या ठिकाणी ही भरती असणार आहे आणि विभागीय स्तरामध्ये या ठिकाणी विविध जिल्ह्या या ठिकाणी आहेत तर विभाग या ठिकाणी आहे कोकण विभागासाठी एक पद या ठिकाणी आहे पुणे विभागासाठी दोन पदे या ठिकाणी आहे औरंगाबाद विभागासाठी दोन पदे आहेत नाशिक विभागासाठी दोन पदे आहेत नागपूर विभागासाठी एक पद अमरावती विभागासाठी एक पद या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो या पदासाठी मित्र क्वालिफिकेशन जे आहे तुमची शैक्षणिक पत्रता जे आहे बॅचलर तुमच्या या ठिकाणी झालेलं असायला पाहिजे बी बी टेक, बी बीटेक बी आरचं बी प्लॅन एम एस सी एनमेंटमध्ये यापैकी कुठल्याही याच्यात तुमचं बॅचलर झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स देखील लागणार आहे दे कमीत कमी दोन वर्ष कालावधीचा स्वच्छ भारत अभियानाचा या ठिकाणी तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा कमीत कमी तीन वर्ष कालावधीचा महानगरपालिका नगर परिषद अंतर्गत राज्य राष्ट्रीय प्रकल्पामधील कामाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एकत्रित दरमहा चाळीस हजार रुपये इतकी सॅलरी दिली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवलेला आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे उच्चतम शैक्षणिक अवर्था धारण केलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे वेबसाईटवरती तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अप्लाय करू शकता ही जी वेबसाईट आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी लास्ट डेट जी आहे मित्रांनो पंचवीस एक दोन हजार बावीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले त्या त्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच धन्यवाद